ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत. अखेर आता अर्जुन सायलीसमोर एक प्रस्ताव ठेवणार असतो व त्या प्रस्तावाला सायली अखेर होकार देत अर्जुन आणि सायली आता मधुभाऊंची केस संपेपर्यंत कायमचे एकत्र येणार असतात. अर्जुनने सायलीला दिलेल्या वचनाप्रमाणे अर्जुन जोपर्यंत आता मधुभाऊंना जेलमधून बाहेर काढत नाही तोपर्यंत सायली आता अर्जुनची बायको बनून सुभेदारांची सून म्हणून कायमचं त्यांच्या घरात राहणार असते. तर मालिकेमध्ये आता अर्जुनच्या या प्रस्तावाला सायली होकार देत अर्जुन आणि सायली या दोघांनाही एक आपल्याला एकत्र पाहायला मिळणार आहेत. तर अर्जुनला अचानक ही आयडिया कशी सुचते व त्यानंतर सायली अर्जुनच्या या प्रस्तावाला होकार कशी देते हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इकडे आता अर्जुनला सायलीला अजिबात गमवायचं नसतं आणि अर्जुनने आता सकाळीच खूप विचित्र भयंकर असं स्वप्न पाहिलेलं असतं की सायली स्वतःहून आता सर्वांना कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल सांगते आणि त्यानंतर सुभेदारांच्या घराचा उंबरठा ओलांडते. अर्जुन आता जीवाच्या आकांताने खूप प्रयत्नाने सायलीला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो तर तिथे कल्पनाला चक्कर आलेली असते. हे सगळे काही प्रसंग अर्जुनला स्वप्नात दिसतात आणि अर्जुन खूप घाबरलेला असतो. तर अर्जुन आता खूप विचार केल्यानंतर स्वतःच ठरवतं की काहीही झालं तरी मला मिसेस सायलीना या घरातून जाऊ द्यायचं नाही. तर आता खाली सुभेदारांची लगबग सुरू झालेली असते कारण अर्जुन आणि सायलीच्या ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन करायचं असतं. परंतु अर्जुनने आता अख्खी रात्र जागण्याचा निर्णय घेऊन सुभेदारांना खूप मोठ्या प्रश्नात अडकवलेलं असतं कारण सुभेदारांना अर्जुन आणि सायलीपासून लपवून हे खूप मोठं सरप्राईज त्यांना द्यायचं असतं. तर आता कल्पना प्रताप सर्व अश्विन आणि विमल चौघे मिळून प्लॅनिंग तयार करतात. तर आता कल्पना अर्जुनला सांगते की अरे अर्जुन आमचा ना अजिबात मूड नाही आहे म्हणजे मला कामाने खूप दमायला झालं आहे. आणि त्यानंतर प्रताप म्हणतो की हो आज दिवसभर माझ्या मागे ऑफिसमध्ये खूप काम होतं. आणि इतक्यात आता अर्जुन शब्दात पकडतो आणि प्रतापला म्हणतो डॅड तुम्ही कधी ऑफिसला गेला होता तुम्ही तर घरीच होतात ना. तेव्हा आता कल्पना अश्विन आश्चर्याने तिकडे प्रतापकडे पाहतात. तर अर्जुनला प्रताप म्हणतो अरे म्हणजे मी पण तुझ्यासारख्या ऑनलाईन मीटिंग केल्या आहेत ना त्यामुळे मला खरंच खूप दमायला झालंय डोकंही दुखतं आहे मला काही तुमच्यासोबत गप्पा मारणं जमणार नाही असं म्हणून अर्जुनला आता सर्वजण गप्पा मारण्यासाठी आणि अख्खी रात्र जागण्यासाठी नकार देतात. अर्जुनकडे आता कोणताही पर्याय उरलेला नसतो आणि त्याचमुळे अर्जुन म्हणतो ठीक आहे तर मी जातो माझ्या रूममध्ये. अर्जुन आता नाराज असतो तर सायली आणि अर्जुन दोघेही त्यांच्या रूममध्ये जातात. तर आता प्रत्येकजण पटापटा आपल्या रूममधून बाहेर येतात. तर चैतन्यसुद्धा तोपर्यंत तिथे सुभेदारांच्या घरी आलेला असतो. तर अश्विनने ऑलरेडी आता गुपचूप त्याच्या रूममध्ये बसून अर्जुन सायलीला जे सरप्राईज द्यायचं असतं त्याचं डेकोरेशन तयार करून ठेवलेलं असतं. तर त्यानंतर आता घरातील सर्वजण ते डेकोरेशन अगदी छान असं उभं करतात आणि त्यानंतर कल्पना तिथे अश्विनला सांगते की अश्विन आता तू फोन कर मी अर्जुनला आणि खालती बोलावून घे. तर चैतन्य खूप टेन्शनमध्ये असतो कारण चैतन्याला माहिती असतं की अर्जुन आणि सायलीचं लग्न खरं नाही आहे परंतु सुभेदारांसाठी ते लग्न खरं आहे असंच त्यांनी दाखवलं आहे आणि सर्वजण एकत्र येऊन त्यांच्यासाठी किती काही करत आहेत. तर चैतन्य विचार करत असतो की अर्जुनने लवकरात लवकर सायलीला त्याच्या मनातील प्रेम सांगावं. तर अश्विन आता अचानकपणे अर्जुनला फोन करतो. तर अर्जुन खूप घाबरलेला असतो आणि अश्विनचा अचानक एवढ्या रात्री फोन कसा काय आला असा विचार करतो आणि तो सायलीलाही उठवतो. तर अश्विन सांगतो की दादा तुमच्याकडे खूप महत्त्वाचं काम आहे अरे प्लीज प्लीज बाहेर या बाहेर लोनमध्ये या असं म्हणून अश्विन आता घाबरल्यासारखं बोलतो आणि फोन कट करून टाकतो. तर त्यानंतर अर्जुन सायलीला उठवतो आणि सायलीला म्हणतो की काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे घरातील म्हणजे अश्विनचा फोन आला होता. तेव्हा सायली आणि अर्जुन खूप घाबरलेले असतात. सायली अर्जुन पटकन खालती येतात. जेव्हा अर्जुन आणि सायली बाहेर येतात तेव्हा घरातील सर्वजण मोठ्याने सरप्राईज म्हणून ओरडतात. अर्जुन आणि सायलीला आश्चर्याचा धक्काच बसतो. तर जेव्हा अर्जुन सायली पुढे जातात तर अर्जुन आता म्हणत असतो हे काय केलं आहे तुम्ही. तर अश्विन कल्पना प्रताप सांगतात की अरे अर्जुन तुझ्या लक्षात नसलं तरी आज तुमच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होतं आहे आणि ही गोष्ट आम्हाला चांगलीच माहिती होती. आम्ही ना तुमच्यापासून लपून छपून तुमच्यासाठी ही एक सरप्राईज पार्टी अरेंज केली होती. तेव्हा अर्जुन आणि सायली धक्क्यानेच एकमेकांकडे पाहायला लागतात. तर अर्जुन आता कॉन्ट्रॅक्टचा तो दिवस आठवत असतो. तर आता कल्पना म्हणते चला चला पटकन चैतन्यसुद्धा इथे आलं आहे आमच्या मदतीला आता तुम्ही पटकन केक कट करून घ्या. तेव्हा अश्विन त्यांना थांबवतो आणि मनातील एक इच्छा मागतो.
तो म्हणतो की काहीतरी नक्की बोला. तर आता सायली तिथे इच्छा व्यक्त करते की अर्जुनचं प्रेम तिनं कायमचं विसरावं आणि त्याचा तिला त्रास होऊ नये. तर अर्जुन आता विचारत असतो आणि तो प्रार्थना करतो की सायली माझ्या आयुष्यातून कधीही निघून जाऊ नये. तर त्यानंतर दोघी आता त्या कॅन्डलवरती फुंकर मारतात आणि सर्वांना आता केक भरवतात. तर सुभेदार परिवार आता खूप एकत्र येत असं छान अर्जुन सायलीची ॲनिव्हर्सरी त्यांनी सेलिब्रेट केलेली असते. तर अर्जुन आता खोटं हसवानं तिथे सर्वांना सांगतो की डॅड म्हणून तुम्ही माझ्यासोबत गप्पा मारण्यासाठी नकार दिला होता. तर तेव्हा कल्पना हसते आणि म्हणते हो की आणि तुला जर समजलं असतं तर तू हे सरप्राईज पार्टी आम्हाला अरेंज करू दिली असतीस का. तर सायली म्हणत असते की अहो आई एवढं सगळं करायची काही गरज नव्हती. तेव्हा कल्पना म्हणते सायली असं का म्हणतेस ग, तुमच्या दोघांचं मला सांगा काही बिनसलं आहे का. एकतर तुम्ही सकाळपासून एकमेकांशी बोलला आहात असं मी पाहिलेलं नाही आहे आणि त्यातूनही आता तू असं बोलतेस. तेव्हा अर्जुन म्हणतो नाही मम्मा आमच्यात काहीच प्रॉब्लेम नाही आहे झालेला. अगं म्हणजे तुम्हा सगळ्यांना एवढं रात्री जागावं लागलं त्याचा त्रास होईल ना म्हणून सायली तुम्हाला तसं म्हणाली असेल. तेव्हा कल्पना म्हणते की आत्तापर्यंत तुम्ही आमच्यासाठी किती त्रास सहन केला आहे, तुमच्यासाठी एवढं तर आम्ही करूच शकतो की. तर त्यानंतर चैतन्यही आता त्यांचा निरोप घेतो आणि जातो. तर इकडे आता अर्जुन खूप विचार करत असतो आणि अर्जुन विचार करता करता त्याला लक्षात येतं की जर मी मिसेस सायलींसमोर मदभावना जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत सायलीला जर या घरात थांबण्यासाठी जर सांगितलं आणि सायलीने जर तिथे होकार दिला तर मी समजून जाईल की सायलीचं सुद्धा माझ्यावरती तितकंच प्रेम आहे. कदाचित असं होऊही शकतं की मिसेस सायलीसुद्धा माझ्यासारख्याच अडकल्या असतील तर त्यांचीसुद्धा माझ्यासारखी अवस्था झाली असेल तर किंवा मिसेस सायली वेगळाच विचार करत असतील की त्या अनाथाश्रमातून आलेल्या आहेत त्या सुभेदारांच्या घरात त्यांची सून बनून राहू शकतील की नाही असा खूप सारा विचार त्यांनीही केला असेल तर नाही नाही मला ना लवकरात लवकर मिसेस सायलींना विचारावं लागेल. आता मी फक्त एवढंच मिसेस सायलीने सांगेल की त्या घरात या घरात थांबायला तयार आहेत की नाहीत आणि जर मिसेस सायलीने या घरात थांबायला होकार दिला तर मी समजून जाईल की मिसेस सायलीसुद्धा माझ्या प्रेमात पडल्या आहेत आणि त्यानंतर क्षणाचाही विचार न करता मी मिसेस सायलींना प्रपोज करून टाकेन. असा विचार करून अर्जुन खूप खुश झालेला असतो. तर इकडे आता सायली पाणी पित असते. इतक्यात अर्जुन येतो आणि मोठ्याने ओरडतच आलेला असतो आणि अर्जुन सायलीला मोठ्याने म्हणतो की बायको मला ना तुला प्रपोज करायचं आहे. तेव्हा सायली चकित होते आणि पाण्याचा ग्लास खाली ठेवते आणि म्हणते की काय बोलताय. तर अर्जुन म्हणतो नाही आय मीन मला असं म्हणायचं होतं की तुम्हाला एक प्रपोजल करायचं आहे. तेव्हा सायली म्हणते प्रस्ताव. तर अर्जुन म्हणतो हो प्रस्ताव करायचा आहे की मला असं वाटतं की जोपर्यंत मी मधुभवनात सोडवत नाही तोपर्यंत माझ्यासाठी तुम्ही इथे राहाल का. तेव्हा अर्जुनसाठी आता सायली मनात विचार सर करते की सरांना अचानक काय झालं आहे, सर एवढे खुश का आहेत आणि त्यातून त्यांना मी इथे राहावं असं का वाटत आहे. कदाचित सरांच्या मनात वेगळं काहीतरी चालू नाही आहे ना. कदाचित अर्जुन सरांनाही माझ्या मनात प्रेम आहे ही गोष्ट समजली नसेल ना. तर अर्जुन म्हणतो की काय झालं मिसेस सायली. म्हणजे तेव्हा सायली म्हणते की परंतु सर तुम्ही मला या घरात थांबण्यासाठी का सांगत आहात. तेव्हा अर्जुन म्हणतो की हे बघा मिसेस सायली आपण ज्यावेळी कॉन्ट्रॅक्ट केलं होतं त्यावेळी त्यामध्ये काही नियम होते आणि त्या नियमामध्ये एक नियम असा होता की जोपर्यंत मधुभाऊंना मी सोडवत नाही तोपर्यंत आपलं कॉन्ट्रॅक्ट कधीच संपणार नाही. मी फक्त एवढं म्हटलं होतं तुम्हाला की एक वर्षात मी कॉन्ट्रॅक्ट करेन आणि त्याच एक वर्षात मी मधुभाऊंना सोडवून आणेन. परंतु असं झालं नाही. कोर्टाच्या कामाला काही प्रोसिजरला वेळ लागतात आणि आपल्याला अजून काही पुरावेही गोळा करायचे आहेत आणि तुम्ही आणि मी जर सोबत असेल तर आपल्याला ते काम चुटकीसरशी करता येईल आणि आपण दोघे मिळून मधुभाऊंना लवकरात लवकर सोडवू शकतो. तेव्हा सायली म्हणते तुमचं बरोबर आहे सर, परंतु हे मी कुसुमताईच्या घरी राहून सुद्धा करू शकते ना. तेव्हा अर्जुन म्हणतो की मिसेस सायली माझं मनापासून इच्छा आहे की तुम्ही इथेच राहावं. तर सायली मनात विचार करते की सरांना अचानक काय झालं आहे, त्यांना मी इथेच राहावी असं का वाटतं आहे. तर अर्जुन म्हणतो की नाही आपण जरी कोर्टात गेलो आणि कोर्टात आपले कॉन्ट्रॅक्ट पेपर सबमिट करून ते जर पेपर आपण लिगली डिवोर्स घ्यायचं जरी ठरवलं ना तर कॉन्ट्रॅक्टप्रमाणे आपण अजून मधुभाऊंना सोडवलं नाही त्यामुळे आपण सेपरेट म्हणजेच वेगळे नाही होऊ शकत. आणि जरी आपल्या दोघांनाही सोबत राहायचं नसेल तर आपल्याला कोर्ट हा निर्णय देऊ शकतो की आपण डिवोर्स घेऊ शकतो. तेव्हा आता सर्व काही तुमच्या म्हणण्यानुसार होईल. तर सायली म्हणते नाही सर मला लवकरात लवकर मधुभाऊंना सोडवायचं आहे आणि मी इथे राहायला तयार आहे. असं म्हणत आता सायलीने अर्जुनला होकार दिलेला असतो. तर
अर्जुनच्या मनात आता लड्डू फुटत असतात आणि अर्जुनला वाटत असतं की म्हणजे मी जसं विचार करतोय अगदी त्याचप्रमाणे तर नाही आहे ना, म्हणजे मिसेस सायलीचे सुद्धा माझ्यावरती प्रेम असणार आहे, नाहीतर त्यांनी इथे राहण्यासाठी होकार कसा दिला असता. मला मान्य आहे की मधुभावना सोडवण्यासाठी मिसेस सायली काहीही करू शकतात, परंतु ही गोष्ट मिसेस सायली म्हणण्याप्रमाणे कुसुमताईच्या घरी राहूनही त्या माझी मदत करूच शकत होत्या की, म्हणजे नक्कीच मिसेस सायलींच्या मनात माझ्याबद्दल प्रेम आहे. तर अर्जुन आता खूप खुश झालेला असतो. तर अर्जुन आता स्वतःचा हात पुढे करतो आणि सायलीला म्हणतो ठरलं तर मग, तेव्हा सायलीसुद्धा हातात हात देते आणि ठरलं तर मग म्हणते आणि दोघे आता हसत असतात. अखेर आता अर्जुनने सायलीला सुभेदारांच्या घराची सून आणि अर्जुनची बायको म्हणून सुभेदारांच्या घरात थांबवलेलं असतं. तर आता पुढे जाऊन अर्जुन आणि सायली एकमेकांवरच्या प्रेमाची कबुली कशी देणार हे आपण येणाऱ्या भागातच पाहणार आहोत.